पैठण तालुक्यातील सनकवाडी गावातील शेतकरी महिलेवर रविवारी शेतात काम करताना रानडुकराने हल्ला केला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी SB तांबे यांच्यातर्फे 50,000 रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. पैठण तालुक्यातील सनकवाडी गावातील शेतकरी महिलेवर रविवारी शेतात काम करताना रानडुकराने हल्ला केला होता. या हल्ल्यात राधिका भारत भोसले ही महिला गंभीर जखमी झाली होती. या हल्ल्याची वनविभागाने व प्रशासनाने दखल घेतली नसल्याचे प्रकरण ANNews प्रकाशित केले. त्यामुळे लगेच बुधवारी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी SB तांबे यांनी औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी राधिकाला 50,000 रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. तसेच हल्ला झालेल्या घटनास्थळी जाऊन वनरक्षक गोविंद वैद्य व वन कर्मचारी सुधीर धवन यांनी पंचनामा केला. काल रानडुकराने राधिका भोसले यांच्यावर हल्ला केल्यामुळे जशी आम्हाला फोनद्वारे माहिती भेटताच आज आम्ही घटनास्थळी आलो. चाणकवाडी शिवारामध्ये पंचनामा केला. त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन वन परिक्षेत्र अधिकारी तांबे सर त्यांनी जबाब घेऊन त्यांना आज 50,000 आर्थिक मदत देय केली, धनादेश दिला व उर्वरित त्यांची जी बिल जेव्हा डिस्चार्ज होतील त्या दिवशी उर्वरित रक्कम त्यांना शासन निर्णयानुसार दिली जाईल. तसेच दवाखान्यात येणारा संपूर्ण खर्च वनविभागामार्फत होणार असल्याचे वनरक्षक गोविंद वैद्य यांनी ANNews च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.